नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास। आता आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे इसवी सन 14व्या शतकापासून। तर इसवी सन 14व्या शतकापासून म्हणजे तर युरोप या खंडातील जे व्यापारी आपल्या भारतामध्ये आले की त्यांच्या आगमनापासूनचा जो इतिहास आहे तो पूर्ण इतिहास ते आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा हा पूर्णचा पूर्ण इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये समाविष्ट होतो। तर आपण यामध्ये बघणार आहोत की सर्वात अगोदर 14व्या शतकातील हा जो काळ आहे 14व्या शतकाचा, तर हा या काळालाच की युरोपातील अराजकतेचा कालखंड सुद्धा म्हणतात। तर यालाच अधयुग असं सुद्धा म्हणतात, हे लक्षात असू द्या। त्यानंतर या काळात समाजावर धर्मगुरूंचा पगडा जास्त होता, म्हणजे धर्मगुरूंच्या आधारावर हा समाज चालत होता त्या काळामध्ये 14व्या शतकामध्ये। आता महत्वाचं काय झालं की भारताकडे हे युरोपियन वळण्याचं कारण काय होतं, आता भारताकडे हे युरोपियन आले, प्रत्येक युरोपियन देश भारताकडे वळण्याचं कारण काय होतं, तर इसवी सन 15व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 1453 मध्ये तुर्कस्तानने काय केलं की एक युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर जे आहे ते जिंकून घेतलं। आता पर्यायानं काय झालं की भारत आणि युरोप हा जो मार्ग होता, म्हणजे भारत आणि युरोप यांच्यामध्ये जो संपर्क चालायचा, तर हा मार्ग असा होता की अगोदर युरोप वरून इराणच्या आकारातून कॉन्स्टँटिनोपल मधून इटली आणि इटली मधून भारत अशा पद्धतीने हा एक मार्ग होता। तर या मधातलं जे कॉन्स्टँटिनोपल हे शहर आहे तुर्कस्तान जिंकलं, त्यामुळे काय झालं की युरोपला भारतामध्ये येण्याचा जो मार्ग होता तो बंद पडला। आता हा मार्ग बंद पडल्यामुळं व्यापारही ठप्प झाला। आता जास्त दिवस व्यापार ठप्प राहू नये या कारणामुळं की भारतामध्ये त्यांना व्यापार करण्यासाठी यायचं होतं। आता व्यापार करण्यासाठी भारतामध्ये जायचं म्हणल्यावर जो काही मार्ग होता तो मार्ग एक मार्ग बंद पडला, त्यामुळे त्यांना दुसरा मार्ग शोधण्याला पर्याय उरलाच नव्हता। त्यामुळे दुसरा मार्ग शोधायचा, मग तो कोणता शोधायचा, तर समुद्र मार्गे तो मार्ग शोधायचा होता। आता समुद्र मार्गे शोधण्यासाठी काय केलं, तर परिणामी भारताकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध हा समुद्र मार्गे करण्यासाठी एक युरोपियनिक क्रमागत समोर आले। तर त्यामध्ये की यातूनच कोलंबस नावाचा जो माणूस होता की कोलंबस यानं काय केलं की तो भारताच्या शोधामध्ये निघला आणि भारताच्या शोधामध्ये निघता निघताच की तो एका ठिकाणी जाऊन पोहोचला। आता ज्या ठिकाणी तो जाऊन पोहोचला तो होता अमेरिका खंड। आता त्या ठिकाणी त्याला अमेरिकेतच काय सांगितलं की हा भारत आहे, परंतु ज्या मार्गानं कोलंबस निघला होता त्याच्याच मार्गानं काही दिवसानंतर अमेरिको वेस्पुसी नावाचा जो एक व्यक्ती होता युरोपियन, तोही त्याच मार्गाने निघला आणि तोही अमेरिकेत पोहोचला। परंतु अमेरिको वेस्पुसीने सांगितलं की ज्या ठिकाणावर आपण पोहोचलोय तो भारत नसून हा वेगळाच कुठला तरी खंड आहे। तर त्यामुळं त्या अमेरिको वेस्पुसीच्या नावावरून त्या खंडाला अमेरिका हे नाव पडलं। परंतु अमेरिका खंडाचा शोध कुणी लावला या प्रश्नाचं जर उत्तर विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे कोलंबस। आणि त्याचा शोध कधी लागला, तर 1492 मध्ये, म्हणजे अमेरिका 1492 मध्ये लागला आणि तो लावला होता कोलंबसनं। परंतु अमेरिका हे नाव कोणामुळे पडलं, तर ते पडलं होतं अमेरिको वेस्पुसी या युरोपियनमुळे। आता ज्या मार्गाने ते आले होते त्याच मार्गानं काही दिवसानंतर वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशानं काय केलं, तर दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून की 20 मे 1498 रोजी कालिकत या बंदरावर त्यानं प्रवेश केला। म्हणजे भारतामध्ये तो पोहोचला होता 1498 रोजी तो पोहोचला होता 20 मे 1498 रोजी कालिकत या बंदरावर वास्को द गामा हा युरोपियन पोहोचला होता। आणि त्यानं काय केलं, तर तो भारतीय भूमीवर पाय ठेवणारा तो पहिला युरोपियन ठरला। तिथूनच याला भारतीय बाजारपेठेची त्यांना पोर्तुगीजांना ती खुली सुद्धा झाली, म्हणजे मार्गही मिळाला, भारतही मिळालं आणि व्यापाराचा मार्गही त्यांना मिळाला आणि व्यापारासाठी जी बाजारपेठ होत्या त्याही त्यांना मिळाल्या। आता काय झालं की प्रारंभी व्यापारात पोर्तुगीज आघाडीवर होते, म्हणजे ज्यावेळेस भारतात पोर्तुगीज आले त्यावेळेस पोर्तुगीज अगोदर असल्याकारणानं की भारतामध्ये व्यापाराला सुद्धा जे पोर्तुगीज आघाडीवर होते, त्याचबरोबर त्यांनी व्यापाराबरोबर साम्राज्य विस्तारावर सुद्धा भर दिला आणि पोर्तुगीजांनी आदिलशाहीवरून जिंकून घेतलेलं गोवा हे 1510 मध्ये आपलं प्रमुख केंद्र बनवलं। म्हणजे भारतात ज्यावेळेस पोर्तुगीज आले होते त्यावेळेस ते कालिकत बंदरावर पोहोचले आणि त्यांनी 1510 मध्ये सर्वात प्रथम गोवा काबीज करून घेतला। म्हणजे भारतातील सर्वात पहिलं जे राज्य आहे गोवा हे सगळ्यात अगोदर ही पोर्तुगीजांनी जिंकून घेतलं। आणि पोर्तुगीज ज्यावेळेस गेले सुद्धा
तर त्या म्हणजे सर्वात अगोदर ज्यावर राज्य केलं गेलं ते गोवाच होतं आणि सर्वात शेवटी ज्यांना स्वातंत्र्य भेटलं ते सुद्धा गोवाच होतं हे एक लक्षात असू द्या. 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा काबीज केला तर 1498 मध्ये पोर्तुगीज कालिकेत या बंदरावर पोहोचला होता, वास्को द गामा पोहोचला होता. आता यानंतर सर्वात महत्वाचं की बाबा पोर्तुगीज आले, त्यानंतर बरेच इंग्रज, डच, फ्रेंच बरेच काही येत गेले, परंतु यानंतर ब्रिटिश भारतात आगमन आणि ब्रिटिशांची सत्ता भारतात या सत्ता विकास हा झाला कसा, तर याबद्दल आपण माहिती घेऊ. तर सर्वात प्रथम ईस्ट इंडिया कंपनी सर्वांना नामांकित आहे आणि सर्वांच्या परिचयाची सुद्धा आहे. तर याबद्दल पाहू की पोर्तुगीजांनी भारतातील प्रगती पाहून, म्हणजे पोर्तुगीजांनी जी प्रगती केली होती ही प्रगती पाहून भारतात व्यापाऱ्यांच्या उद्देशाने लंडन मधील व्यापाऱ्यांचा एक गट आला होता. तर तो 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी स्थापना केली. म्हणजे जो इंग्लंड मधील जो गट आला होता तर त्या गटाने 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली आणि राणी एलिझाबेथ सुरुवातीला काय केलं होतं, ही जी कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीला 10 वर्षाची या कंपनीने पूर्वेकडील देशासोबत व्यापार करायची एक सनद दिली होती. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिला होता किंवा या कंपनीनं पूर्वेकडील देशासोबत 10 वर्ष व्यापार करू शकतात असा एक कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनी सोबत केला होता राणी एलिझाबेथनं. त्यांना ती सनद दिली होती, परंतु काय झालं की म्हणजे 1600 मध्ये ही एक सनद दिली आणि इसवी सन 1609 मध्ये राजा जेम्स पहिला याने कंपनीला कायमस्वरूपी एक सनद देऊन टाकली की पूर्वेकडील देशासोबत जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी असेल तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील देशासोबत व्यापार करू शकेल. परंतु आणि आणखी काय झालं की 1615 मध्ये इंग्रज आणि थॉमस रो यांनी जहांगीर बादशाहकडून प्रथम व्यापाराची सवलती मिळवल्या आणि प्रारंभीच्या काळामध्ये काय झालं की इंग्रजांनी मच्छलीपट्टणम, सुरत, मद्रास, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी आपल्या वखारी वसवल्या. तर हे ध्यानात ठेवा, म्हणजे त्यांनी बनवलं कसं तर 1609 मध्ये की राजा जेम्स पहिला याच्याकडून अगोदर ईस्ट इंडिया कंपनीला ही कायमस्वरूपी सनद काढून घेतली आणि 1615 मध्ये इंग्रज जो वकील होता तो इंग्रज वकिलाकडून इंग्रजांची थॉमस रो या इंग्रजी वकिलानं जहागीर बादशाह दिल्ली या ठिकाणचा जो कार्यकर्ता होता जहागीर बादशाह याच्याकडून की व्यापारी सनद व्यापारी सवलती मिळवल्या आणि सर्वात प्रथम की सत्ता प्रस्थापित करण्यासाठी की अगोदर मच्छलीपट्टणम, सुरत, मद्रास, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी स्वतःच्या वखारी उघडल्या आणि त्यामार्फत आपला साम्राज्य विस्तार केला. आता साम्राज्य विस्ताराचा हेतू साध्य करण्यासाठी इंग्रज मात्र प्रथम पोर्तुगीज यांच्यासोबतच त्यांना अगोदर संघर्ष करावा लागला. पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्यासोबत त्यांना संघर्ष करावा लागला. तर यातूनच आता व्यापाराचा जो काही उद्देश होता त्यांचा इंग्रजांचा, आता व्यापाराचा उद्देश साध्य तर करायचा होता पण त्याच्यासोबतच त्यांना साम्राज्याचा विस्तारही करायचा होता. आता साम्राज्याचा विस्तार करताना त्यांना अगोदर व्यापारामध्ये जे काही पोर्तुगीज आणि डच फ्रेंच आले होते यांच्यासोबत जी स्पर्धा होती ती अगोदर यांना कमी करून इंग्रजांना वरच्या स्थानावर येऊन नंतर साम्राज्य विस्तार करता येणार होता. त्यामुळं हे करतानाच की यामध्ये अनेक युद्ध सुद्धा घडून आले, म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच, इंग्रज पोर्तुगीज यांच्यात युद्ध घडून आले. तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे युद्ध झाले ते कर्नाटक या ठिकाणी झाले होते, त्यामुळे कर्नाटकचे 3 युद्ध सुद्धा समोर आले. आता कर्नाटकचं पहिलं युद्ध हे 1746 ते 1748 या दरम्यान झालं होतं. कर्नाटकचं दुसरं युद्ध 1748 ते 1754 या कालखंडामध्ये झालं. तर कर्नाटकचं जे तिसरं युद्ध होतं 1760 मध्ये झालं. आता या कर्नाटकचं जे तिसरं युद्ध होतं हे वादिवाश या ठिकाणी झालं होतं, त्यामुळे याला वादिवाशची लढाई सुद्धा म्हणतात. तर वादिवाशची लढाई लक्षात असू द्या की वादिवाशची लढाई होती 1760 मध्ये झाली होती. आता या वादिवाशच्या लढाईचं कारण काय होतं किंवा त्याचा परिणाम काय झाला तर जी वादिवासची लढाई झाली होती 1760 मध्ये, तर या लढाईचा जो परिणाम झाला तर ही लढाईचं जे युद्ध होतं ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये म्हणजे फ्रेंचांचे मारले गेले आणि इंग्रजांचे सुद्धा काही जण मारले गेले. परंतु ही जी लढाई होती ही खतम एका तहामुळे झाली आणि तो होता पॅरिसचा तो हा झाला होता 1763 मध्ये. आता 1763 मध्ये या तहामुळे काय झालं तर इंग्रजांनी फ्रेंचांना जी पॉंडिचेरी सध्याचं पुदुचेरी हे ठिकाण परत केलं आणि सत्ता ही तेवढं पुरती त्यांची मर्यादित राहिली. म्हणजे जी काही फ्रेंचांसोबत लढाई झाली होती वादिवासची लढाई इंग्रजांची, तर इंग्रजांनी ही लढाई जिंकली होती आणि या लढाईमध्ये
पॉंडिचेरी फक्त त्या पॉंडिचेरी पुरतच फ्रेंचांचं जे काही राज्य आहे ते मर्यादित राहिलं आणि त्यानंतर जे काही समोर आलं की यामुळं भारतामध्ये जो संघर्ष चालू झाला आता हा इंग्रजांचं यामध्ये वर्चस्व वाढत गेलं. आता इंग्रजांचं वर्चस्व वाढत जाण्यामाग की यामध्ये सुद्धा आणखी काही लढाया होत गेल्या. यातलं पहिलं युद्ध होतं प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई अशा दोन लढाया झाल्या. त्यातली पहिली प्लासीची लढाई आपण पाहू तर प्लासीच्या लढाईमध्ये काय तर प्लासीची लढाई झाली होती 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली होती. आणि प्लासीच्या लढाई बद्दल थोडं आहे तर ते पहा तर प्लासीची लढाई झाली होती की सिराजउद्दौलाला धडा शिकवण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज अधिकाऱ्याने मिराजचा जो काही सेनापती होता मीर जाफर याच्या नवाबपदाचे अमीर दाखवून त्याला फसवले होते. म्हणजे ही जी प्लासीची लढाई झाली होती ती झाली होती इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराजउद्दौला यांच्या दरम्यान झाली होती. आता सिराजउद्दौलाला धडा शिकवायचं होतं तर त्यासाठी काय केलं मीर जाफरला किंवा त्या पदाचं एक अमीर दाखवलं आणि मीर जाफरला इंग्रजांनी स्वतः आपण करून घेतलं. यामुळे परिणामी काय झालं की 23 जून 1757 रोजी प्लासी येथे सिराज व इंग्रज यांच्यामध्ये झालेली लढाई मीर जाफर तटस्थ येणार राहिला. म्हणजे मीर जाफरनं सिराजउद्दौलाला कुठली मदत केली नाही त्यामुळे मीर जाफर सिराजउद्दौला त्या ठिकाणी मारला गेला आणि नंतर मीर जाफरला बंगालचा नवाब त्या ठिकाणी घोषित केलं. म्हणजे बंगालच्या नवाबपदी मीर जाफरला बसवण्यात आलं. आता 1760 मध्ये इंग्रजांनी मीर जाफरचा जावई मीर कासिम याला सत्तेवर बसवलं. म्हणजे त्यांच्यामध्ये मतभेद झाले. आता मीर जाफर सुद्धा व्यवस्थित इंग्रजांसाठी कारभार करत नव्हता त्यामुळं मीर जाफरचा जो जावई होता मीर कासिम याला त्या ठिकाणी गादीवर बसवण्यात आलं. नंतर 1763 मध्ये इंग्रजांनी पुन्हा मीर कासिमला गादीवरून उतरवलं आणि परत मीर जाफरला त्या ठिकाणी गादीवर बसवलं. यातूनच बक्सरची लढाई उद्भवली. म्हणजे मीर जाफर आणि मीर कासिम या दोघांची मत एक झाली आणि हे परत इंग्रजांच्या विरोधात परत स्वार होऊन गेले. यामुळे बक्सरची लढाई झाली ती झाली होती 22 ऑक्टोबर 1764 मध्ये आणि हे झाली होती इंग्रज यांच्या विरुद्ध शहा आलम त्यानंतर शुजाउद्दौला आणि मीर कासिम यांच्यामध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये सुद्धा इंग्रजांचा विजय झाला होता. म्हणजे बिहार प्रांतातील बक्सर या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1764 रोजी जी लढाई झाली होती तर यामध्ये इंग्रजांचा अधिकारी होता मेजर मनरो याने फौजेतला मुघल बादशहा शहा आलम मीर कासिम व अवधचा नवाब शुजाउद्दौला यांचा त्यानं पराभव केला. आता या पराभवामध्ये काय झालं तर बक्सरच्या लढाईच्या विजयाने त्यांच्या इंग्रजांचा पाया भारतामध्ये मजबूत झाला. आता यामध्ये की बंगालचा जो गव्हर्नर होता दुसऱ्यांदा परत रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर बनला आणि याने दुहेरी राज्य व्यवस्था हा एक जुलमी प्रकार त्यानं सुरू केला. बंगालचा गव्हर्नर बनल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्य व्यवस्था सुरुवात केली. म्हणजे 1757 काळाकरणामध्ये की रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर बनला आणि त्याच्याच काळामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरू. आतापर्यंत आपण 1757 पर्यंत शतकापासून 1757 ते 1857 जो कालखंड होता या कालखंडामध्ये बरेच काही परिवर्तन होऊन गेले. परंतु यामध्ये इंग्रजी सत्तेचा सुद्धा बराच मोठा वाटा आहे. आता सिंहाचा वाटा सुद्धा म्हणता येईल कारण बऱ्याच काही सुधारणा सुद्धा याच कालखंडामध्ये झाल्या. तर जे काही इंग्रजांचे जे काही होते तर इंग्रज अधिकारी होते यांच्या कालखंडामध्ये की बरेच काही सुधारणा पण झाल्या. सुधारणा झाल्या होत्या कुठल्या कुठल्या तर त्या होत्या की म्हणजे काही पुनर्विवाह कायदा त्यानंतर दुहेरी राज्य व्यवस्था त्यानंतर उच्च न्यायालय महामार्ग दळणवळण तारयंत्र पोस्ट सेवा या काही बऱ्याच काही सेवा आहेत या सुद्धा यांच्याच काळामध्ये झाल्या. रॉबर्ट क्लाइव्ह त्यानंतर वॉरन हेस्टिंग सर जॉन त्यानंतर बरेच काही असे इंग्रज अधिकारी होऊन गेले यांचा हा कालखंड होऊन गेला. याच्यामध्ये बऱ्याच काही सुधारणा झाल्या. सतीबंदी प्रथा किंवा वृत्तपत्र कायदा की ज्याच्यामुळे वृत्तपत्र समोर येत गेले. म्हणजे अशा पद्धतीनं या कालखंडामध्ये 100 वर्षाच्या कालखंडामध्ये इंग्रजांच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा भारतामध्ये आल्या. परंतु यामध्ये बऱ्याच काही घटना अशा सुद्धा घडल्या की ज्या जनतेच्या विरोधात होत्या जनतेचं शोषण करणारा सुद्धा होत्या. मग याचाच परिणाम म्हणून 1857 उठाव समोर आला. आता 1857 पार्श्वभूमी आणि 1857 उठावाची कारण काय होती या आपण समोर बघणार आहोत.